जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर ज्या बातमीची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो ती बातमी आज फायनली आपल्या समोर आलेली आहे ठीक आहे जी आर आलेला आहे तर एकूण किती जागा आहेत नक्की काय आहे त्या जी आर मध्ये आपण व्यवस्थित पाहूयात कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करता जो जी आर दिलेला आहे त्या जी आर नुसार आपण व्यवस्थित सगळं पाहणार आहोत त्यामुळे आता जी आर तर आलेला आहे आणि पद देखील निश्चित झालेले आहेत तर पाहूयात आधी एकदा जी आर मध्ये काय आहे त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे तुमच्या अभ्यासाला ठीक आहे जी आर मध्ये सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे ते म्हणजे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बॅन्समॅन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत आता सतरा हजार चारशे एकाहत्तर ही खूप मोठी भरती आहे बरोबर आहे खूप मोठी पदे आहेत तर हे जे आले आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर याच्यामध्ये सगळेच आहेत पोलीस भरती आहे बॅट्समॅन देखील आहे पोलीस शिपाई चालक देखील आहे तसच पोलीस शिपाई देखील आहे आणि कारागृह शिपाई देखील आहे तर याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे आता पुन्हा महत्वाचा आहे ठीक आहे शासन निर्णयामध्ये इथे ठीक आहे आपण शेवटूनच वाचू राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ एक क्रमांक एक येथील बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे ठीक आहे त्याचबरोबर पुढचा जो पॉइंट आहे तो काही आपण निश्चित बोलू शकत नाही प्रस्तुत भरती परि प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती पक्र प्रक्रिया घटक स्तरावर राबवण्यात येते त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास असणार आहे जे घटक कार्यालय ओएमआर आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देय असेल ठीक आहे सध्या या जी आर मधून आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं आहे की येणारी पोलीस भरती ही सतरा हजार चारशे इतकी भरण्यात येणार असणार आहे बरोबर आहे बाकी परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे लेखी आधी होणार आहे का ग्राउंड आधी होणार आहे याबद्दलचा निश्चित जी आर जेव्हा येईल त्यानुसार आपण तेव्हा तुम्हाला अपडेट देत राहू तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे वर्दीचं ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे अशा सगळ्यांनी लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे ग्राउंडची लेखीची दोघांची तयारी, दो तयारी व्यवस्थित करायची आहे आता जेवढंही आहे मेहनतीला तयार राहायचं आहे कुठल्या प्रकारची कारणं नकोय तर चला सोबत तयारीला लागूयात सतरा हजार प्लस जागांसाठी चला जय हिंद